नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास तुपातल्या तिळाची वडीची रेसिपी सादर करीत आहे। साहित्य: दीड वाटी गूळ, दीड वाटी तिळाचं कूट, दीड वाटी शेंगदाण्याचं कूट, वेलदोडे व 2 चमचे तूप गरम करून घेणे, दोन चमचे तूप घालणे, दीड वाटी गूळ किसून घेणे, व्यवस्थित गूळ वितळून घेणे, तुपामुळे एक वडी खुसखुशीत होते व एकदम व्यवस्थित वड्या पडतात। एक वाटी तिळाचं कूट, अर्धी वाटी पांढरे तीळ व दीड वाटी शेंगदाण्याचं कूट, बारीक खिसलेलं खोबर नंतर वरून लावणे, अगदी गूळ एक तारी पाक होईपर्यंत करून घेणे। असे एक तारी पाक होईपर्यंत व्यवस्थित हलवणे। सगळे प्रमाण तुम्ही एक एक वाटी घ्या, दीड वाटी घ्या, नाहीतर 2 वाटी घ्या, सारखे समान भाग घेणे। तूप फक्त 2 चमचे घालणे व वेलदोड्याची पूड सगळ्यात शेवटी घालणे। तुमच्याकडे तूप नसेल तर 2 चमचे पाणी घालून करू शकता, पाण्यामुळे वडी कडक होते। आपला पाक आता तयार झाला आहे। असं अशी तार आली पाहिजे। तिळाचं कूट, शेंगदाण्याचं कूट घालणे, मी वेलदोड्याची पूड त्यातच कुटत घातले आहे आधीच बारीक करताना। भाजलेले तीळ
घालणे, हे वरून घालणे, तुपातली तिळाची वडी आपली एकदम मऊसूत व खुसखुशीत होते. तुम्ही वडी पाडू शकता, लाडू बांधू शकता, संक्रांती निमित्त आपल्याला घरच्या घरी भरपूर वड्या करू शकता. ताटाला तूप लावून घेणे, तूप लावल्यामुळे ताटाला चिटकणार नाही. तो आपला गोळा तयार झाला आहे. गॅस बंद करणे, आता ताटावर थापून घेणे, हात वाजत असले तर वाटीनं थापून घेणे, ह्यावर परत तीळ घालणे. तीळ घातल्यामुळे वडी एकदम छान दिसते. किसलेलं खोबर घालणे, झटपट वडी आपली तयार आहे. अगदी लहान मुलांना तर खूपच आवडते. थंडीच्या दिवसात तीळ शरीराला चांगलं असतं. वयस्कर लोकांना सुद्धा तूप घातल्यामुळे वडी एकदम खुसखुशीत लागते. वड्या काप गरम गरम असतानाच वड्या पाडून घेणे, संक्रांतीच्या वड्या आपल्या तयार आहेत. तुम्ही सुद्धा घरी करू शकता. अगदी सोप्यात सोपी रेसिपी आहे. जास्त वेळ लागणार नाही. दहा मिनिटांनी तुम्ही वडी काढू शकता. व आताही तुम्ही काढू शकता, पण आता गरम आहे त्यामुळे एक वडी मी तुम्हाला काढून दाखवू शकते. थंड झालं की एकदम अशी वडी तयार होऊ शकते. वडी आपली तुपातली वडी तयार आहे. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा.
अगदी व्यवस्थित वडी मऊसूत तयार आहे।